आता आपण सर्वजण ज्याची वाट खूप आतुरतेने पाहतोय त्याची सुरुवात आपण करूया. मी आदरणीय प्रल्हाददादांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय प्रल्हाददादांना विनंती आहे की त्यांनी आसनस्थ व्हावं, व्यासपीठावरती येऊन धन्यवाद. सर्वांना एक छोटीशी सूचना आहे की अनुग्रहाची व्यवस्था केलेली आहे, तर ज्यांना अनुग्रह घ्यायचा आहे ते कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर असणाऱ्या स्टॉलवरून अनुग्रहाचं साहित्य घेऊन अनुग्रहासाठी येऊ शकतात. आणि आता आपण दादांना मार्गदर्शनासाठी विनंती करण्यापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले आदरणीय ढगे काका प्रत्येक पुण्यस्मरणाला ते इथं येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचे, तर त्यांच्याच काही मोमेंट्स आपण कॅप्चर केल्या आहेत आणि ते त्यांचं मनोगत आता व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडणार आहेत आणि त्यानंतर आपण दादांना विनंती करू. मी टेक्निकल टीमला विनंती करतो की त्यांनी व्हिडिओ प्ले करावा. सद्गुरुनाथ महाराज की जय. एक लहानशी युक्ती आहे साधनेबद्दल. दरवर्षी मी काय ना काहीतरी सांगतो, पण आता कोण किती करते मला काय कल्पना नाही. आता तुम्ही म्हणाले हे तुम्हाला कोण युक्त्या सांगते, मला सांगणारा एकच आहे आणि कोण आहे, माझे सद्गुरू. बरं, हे तुम्हाला कोण केव्हा सांगते, कसे सांगतात, महाराजां माझ्या कृपेने महाराजांच्या बरोबर मला वैयक्तिक खूप सहवास मिळाला. दर महिन्याला 1.5 महिन्यांनी जवळजवळ 18-1 वर्ष आम्ही हॉस्पिटलमध्ये जायचं. दोघेजण आम्ही असायचं शेवटी, बाकीचे लोक पण यायचे. त्यांचं कॅथेटर चेंजिंग असायचं. त्यावेळेला 20-1 मिनटं फक्त आम्ही दोघेच जण असायचे. त्या 20 मिनटात त्यांचं कॅथेटर चेंजिंगचं काम माझं चालू असायचं एकदम सिन्सिअरली. तेव्हा मी बोलायचो पण नाही महाराजांच्याकडे, कारण माझं काम होतं त्यांचा कॅथेटर बरोबर रिटाईप करणे आणि अलग करणं. एनिवे, पण त्यामुळे सद्गुरू कृपा जी होते, जे काय सद्गुरू माझ्याकडे पाहत असतील काम करताना, त्याच्यानी मला जी काय कृपा मिळाली. म्हणजे खरं नाव म्हणजे काय बघावं, ढ गे पहिलंच पाठवून दिलं देवाने, ढ गे. आय एम रिअली म्हणजे मला आश्चर्य वाटते हो, अहो माझ्यासारख्या माणसावर महाराजांनी कसं वर्क केलं काय कळत नाही. खरं का, इट्स अ डिफिकल्ट जॉब. महाराज इज ग्रेट. मग प्रल्हाद असतं तिकडे. मग एनिवे, बट ही ट्राईड इज लेवल बेस्ट अँड आय एम गिविंग माय लेवल बेस्ट. येस सर. ओके, आता एकदम सिरियस. हां, सिरियस मॅटर. हां, नाही पहिलं काय माहिती आहे, जरा दिल खुलास झालं पाहिजे. काय माहिती आहे, तुम्ही जर टेन्शनमध्ये राहिला ना तर तुम्हाला रिसिव्हिंग पॉवर तुमची कमी होते. बरोबर आहे ना स्वप्नील? बरोबर आहे ना मॅनेजमेंट मॅन? तर आय हॅव रिलीव्हड यू, नाव यू आर रेडी टू ॲक्सेप्ट. महाराजांनी पहिलं सांगितलं म्हणजे एकदम दिव्य साधना वगैरे समजा करता येत नाही माणसाला. तुम्ही काय काय गोष्टी ऐकल्या असतील, जाणीवेला जाणते पाहणारा आणि हे वगैरे. मी सामान्य होतो पहिल्यापासूनच, तेव्हा त्याने ओळखलं का याला जरा डोकं कमी आहे. नाही तसं म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, 1974 मला महाराजांनी दिव्य साधना दिली. मला आणि ही विद्या आहे बसलेली मुळ्यांच्या घरी आम्हाला दिव्यसाधना दिली. मला किती कळली माहीत नाही, पण हळूहळू महाराजांनी मला ट्रेन केला. तो कसा ते मी तुम्हाला सांगतो थोडक्यात, अगदी सोपं आहे. महाराजांनी काय सांगितलं, रात्री झोपताना त्याच्यानंतर आपल्याला काम नसते, आपल्या मागे कामं लागलेली नाही पाहिजे. सकाळी उठून ध्यानाला बसा असं बिचं काय दिसते आपल्याला, नोकरीवर जायचं येतं तसं नाही. झोपताना कोण त्रास देत नाही. पहिले शांतपणे एक प्रार्थना करायची, अतिशय शांत.
मध्ये चांगली केली त्याने बघा, शांत एकदम. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्याटे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे केलं प्रार्थना का फक्त चार आपले जे श्वास आहेत ते लक्षात घ्या, म्हणजे श्वास घेतला आणि सोडला, लक्ष द्यायचं त्याच्याकडे, चार, फक्त चार. त्यावेळे छाती वर येते, छाती खाली जाते, हे चार, तेवढे चारच लक्षात घ्यायचं, बाकी काय नाही करायचं. तेवढं तुम्ही करा, त्याच्यानंतर होणाऱ्या काही प्रक्रिया आहेत त्या आपोआप होतील. वर्षी जगलो वाचलो तर मी येणार, नाही ते 29 तारखेला मला तुम्ही बोलणारच का ढगे फार चांगले होते ते होते. हां मी बोलाय हो, काय ते थोडं काहीतरी पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, मिलनताईची बिलकुल काळजी करू नका, शी इज फाईन. And hats off to Prahlad. It is very difficult. Sadgurunath Maharaj ki jai. धन्यवाद ढगे काका. आता आपण विश्व प्रार्थनारूपी हार सर्वांनी प्रल्हाद दादांना अर्पण करूयात आणि आजच्या मार्गदर्शनासाठी त्यांना विनंती करूयात. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम सद्गुरु आणि आईना वंदन करतो, आणि इथे जमलेले सर्व माझे ज्येष्ठ श्रेष्ठ नामधारकांना माझं वंदन. आजचा आपण पुण्यस्मरण दिवस म्हणून साजरा करतो, त्यानिमित्ताने आपण बाकीजनचं पण स्मरण केलं. अजून एक व्यक्ती म्हणजे ट्रस्टी, ज्या ट्रस्टींनी खूप कार्य केलं असे ट्रस्टी म्हणजे आपले जगन्नाथ जगताप, जे म्हणजे मी जेव्हा नवीन ट्रस्टी झालो तेव्हा ते पण ट्रस्टी होते तेव्हा. तर ते जगन्नाथ जगताप म्हणजे मार्केटिंग फेडरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, म्हणजे खूप उच्च पदावर त्यांनी काम केलेलं होतं आणि ते आपल्याला ट्रस्टी म्हणून लाभलेले होते. त्यांच्या काळामध्ये त्यांनी जीवनविद्या मिशनला जी काही मदत करता येईल त्यांच्या ह्याच्याप्रमाणे, म्हणजे त्यांची ओळखी ज्या होत्या, म्हणजे परवा मी जेव्हा जयंत पाटीलांच्या आपले मंत्रीसाहेब जयंत पाटीलांच्या हस्ते मला जो अवॉर्ड दिलं त्यावेळा मी त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा त्यांनी आठवण जगतापांचीच काढली, कारण हे जगन्नाथ जगताप त्यांचे रिलेटिव्ह होते जयंत पाटलांचे. आणि ते स्वतः जयंत पाटीलांनी मला सांगितलं त्या दिवशी की मी मला ते तुमच्याकडे घरी कृष्णकमलमध्ये घेऊन गेले होते दादरला, आणि त्यांच्या ओळखीने आपले जे मंत्री होते जयंत पाटील साहेब त्यांच्या ओळखीने आपल्याला खूप मदत झाली तेव्हा पण जीवनविद्या मिशनला, आणि त्याची आठवण त्यांनी काढून दिली मला, ते मला बरं वाटलं. तर सांगायचं म्हटलं की ते जगन्नाथ जगताप साहेब जानेवारीमध्ये, मला वाटतं 8 जानेवारीला त्यांचं देहावसान झालं, तर त्यांच्या स्मृतीला पण मी वंदन करतो, त्यांना आपण एक प्रार्थना म्हणून श्रद्धांजली वाहूया. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात
ऐश्वर्यात ते सर्वांचं भलं कल्याण कर शंकर आणि तुझे कोणना मुखात खंड राहू दे. पुण्यस्मरण म्हटलं की दोन व्यक्ती खूप महत्त्वाच्या नेहमी असतात होत्या, त्या म्हणजे आमचे डगेसाहेब आणि उमेश पांगम. ह्या दोघांची आठवण आल्याशिवाय राहतच नाही, कारण उमेश पांगम म्हटल्यानंतर इकडचं येऊन डेकोरेशन सगळ्या गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे झाल्याशिवाय त्यांना चालत नसायचं. त्यामुळे इथे आल्यानंतर पहिली डेकोरेशन बघितली की आठवण येते ती आमच्या उमेश पांगमची, आणि दुसरी आठवण म्हणजे आपले डगेसाहेब. त्यांचे जे खुसखुशीत त्यांचं जे एक 10 मिनिटाचं त्यांचं व्याख्यान असायचं ते आता तुम्ही बघितलं, त्यातले एक तुम्हाला आठवण करून दिली आपण. तर ते एक त्यांचं नेहमीचं मनोगत ते आपलं व्यक्त करायचे, आणि ते त्यांच्या खुसखुशीत स्वभाव म्हणजे त्या खुसखुशीत भाषेत ते करायचे. आणि सद्गुरुनाथ महाराज की जय हे ऐकल्याशिवाय आपला कुठलाच पुण्यस्मरण महोत्सव सुरू होत नव्हता. तर त्यांच्या पण स्मृतीला मी वंदन करतो. डगेसाहेब असतानाच आम्ही मागच्या वेळेला मला वाटतं आमचे चौधरी साहेब म्हणा वासुदेव साहेब म्हणा त्यांना आपण गौरव केला होता त्यांचा, आणि तेव्हा आमचं असं ठरलं होतं की आता ते बोलले बघा मेल्यानंतर काय बोलून फायदा नसतो, एकदा माणूस गेला त्याच्यानंतर त्याच्याबद्दल तुम्ही किती चांगलं बोलला तर त्याच्यापर्यंत ते पोचत नाही. खरा आनंद कोणाला होतो की कौतुक आपल्याला ऐकायला मिळालं पाहिजे ना, दुसऱ्यांनी नंतर ऐकण्यात काय मजा नसते. तर डगेसाहेब नेहमी आम्ही असं ठरलं होतं आमचं की आपण हे आता गौरव सुरू करायचं, म्हणजे जिवंतपणीच त्यांनी काय कार्य केलं हे लोकांपुढे आणायचं आणि त्यांना तो आनंद द्यायचा हा असा आम्ही तेव्हा विचार केला होता. आणि त्याप्रमाणे आम्ही ती सुरुवात पण केली होती. चौधरी साहेब म्हणा की ज्यांनी जीवनभर काम केलं त्यावेळेला बऱ्याच लोकांचे आपण केले ट्रस्टी लोक ते सर्वांचे, तर तो आता विचार मी पुढे चालू ठेवलेला आहे की मला असं वाटतं की जीवविद्या मिशनसाठी ज्यांनी तन मन धन अर्पण केलं आणि जीवनभर असं नाही की थोड्या वेळ काम केलेलं आहे, आयुष्यभर एखाद्या संस्थेसाठी काम करणं आणि तन मन धनाने काम करणं याच्यामध्ये खूप फरक असतो, इतकं सोपं नाही येते आयुष्यभर काम करणं. तर त्यांनी ते जीवनभर ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे असे बरेच लोक आहे इथे बसलेले दिसत आहेत मला, पण एकाच दिवशी मी काय सगळं करू शकत नाही कारण त्यांनी नाही तर नुसते गौरवच करत बसायला लागेल इकडे. त्यामुळे हळूहळू आम्ही काय म्हणतात त्याला एकेकांना आम्ही सिलेक्ट करतो आहे आहोत, आणि सिलेक्शन आम्ही सर्व ट्रस्टी मिळून करत असतो, पण बऱ्याच गोष्टी आमच्या ट्रस्टींना पण माहीत नाही आहेत. म्हणजे आता जे नवीन जे ट्रस्टी आहेत म्हणजे यंग लोक आहेत त्यांना जुन्या लोकांनी काय केलं हे माहीत नाही आहे. म्हणून मी आपल्या तळाशिलकर यांनी जेव्हा काम केलं तेव्हा मी पण नवीन होतो, तेव्हा म्हणजे मी पण कार्यामध्ये पूर्णपणे भाग घेतला नव्हता, तेव्हा मी नंतर भाग घेतला, पण मला माहीत होतं सगळं कारण मी सद्गुरूंबरोबर असायचो. म्हणून मी पालवसाहेबांना म्हटलं की तुम्ही जरा 2 शब्द त्याच्याबद्दल बोला, कारण ते दोघे समकालीन होते, ते अध्यक्ष होते तेव्हा हे काम करत होते. तर तळाशिलकर साहेब म्हणा किंवा आमचे कुडपकर साहेब आणि रेगे साहेब या तिघांचा आम्ही या वेळेला जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. मग अशी रेगे साहेब बोलले की आम्हाला काम करायला मिळणं हेच आमचं भाग्य आहे, आणि आता सुभाष बोलला की सद्गुरूंचा शिष्य होणं म्हणजेच जीवन गौरव पुरस्कार आहे, कळलं की नाही. पण तरीसुद्धा सद्गुरूंना कौतुक हा विषय सद्गुरूंच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. सद्गुरूंनी तुमचा उत्कर्ष तुमच्या हातामध्ये कौतुक हा शब्दावर खूप त्यांनी विवरण केलेलं आहे, आणि कौतुक केल्याने पुढल्या पिढीला सुद्धा त्याच्यातनं इन्स्पिरेशन मिळतं. म्हणजे आत्ता जी सगळी तरुण पिढी त्यांना पण यांच्याकडनं इन्स्पिरेशन मिळणार. म्हणून मगाशी यांनी सांगितलं की कुडपकर साहेबांनी जे रेकॉर्डिंग करून घेतलं कुठलाही शब्द सद्गुरूंचा ते सोडत नव्हते, सगळं त्यांनी रेकॉर्ड करून ठेवलं.
म्हणजे त्यांनी एवढं रेकॉर्ड करून ठेवलं आहे ना, त्याचं एडिटिंग करणं, त्याचं क्लिनिंग करणं, ह्याच्यामध्ये आमचं म्हणजे काय म्हणतात त्याला आम्हाला श्वास लागला, एवढं त्यांनी काम करून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला जे दिलेलं आहे ते अजून आमचं कम्प्लीट झालेलं नाही काम. म्हणजे तुम्ही बघा त्यांनी किती काम केलेलं आहे. आत्ता कुठे आम्ही त्या संपूर्ण त्यांनी दिलेल्या जो माल आहे आपल्याला मालामाल करण्यासाठी त्यांनी जो माल दिलेला आहे तो आता आम्ही जवळजवळ मला वाटतं तुषारांनी मला सांगितले की आता जो पूर्ण झालेला आहे जुन्या जुन्यापर्यंत. आणि सद्गुरूंचं श्रवण होणं, शुद्ध श्रवण होणं ह्याच्यात एक भाग्य नाही ना. आणि ते आपल्या संपूर्ण मानवजातीसाठी त्यांनी हे उपकार केलेले आहेत, मानवजातीसाठी. कारण हे आज नाही, हे कायम उपयोगी पडणार आहे लोकांना. म्हणून आम्ही जेव्हा एखाद्या माणसाचं कौतुक करतो तेव्हा आम्ही खूप विचार करून आणि योग्य त्या माणसाची निवड करतो हे तुम्हाला पण जाणवलं असेल. मगाजी पालवसाहेबांनी जे तळाशिलकरचं सांगितलं त्या काळामध्ये तळाशिलकर साहेबांनी बरंच काही भोगलं होते, कारण त्यांना खूप त्रास पण झाला. कारण नवीन विषय, नवीन गोष्टी, नवीन सद्गुरू पण नवीन होते तेव्हा. तेव्हा त्यांना अंगावर लोकांची राग म्हणतात ना झेलायला लागली खूप. त्यामुळे आम्ही आणि रेगे साहेबांनी 2002 आमचं ऑफिस उघडलं बोरिवलीचं, तेव्हापासून ते 2020 नेमाने म्हणजे जे जॉब करतात ना ते पण दांडणे मारतात. त्यांना कॅज्युअल लीव्ह, पीएल बिल मिळत असते, हे कुठलीही कॅज्युअल लीव्ह घेत नव्हते. रोज यायचे आणि एकही पैसा न घेता त्यांनी 20 कार्य केलेले आहे. आणि रेग्युलर सेवा बरेच लोक करतात, पण सेवा म्हणजे मध्ये यायचं नाही, कधीतरी उगवायचं असं नव्हतं. त्यांनी VRS घेतली होती तेव्हा आणि तेव्हापासून त्यांनी एक दिवस खडा केला नाही आणि रोज यायच्या ऑफिसमध्ये. आता 20 आता त्यांचं जेव्हा म्हातारपण आलं आणि त्यांच्या बहिणीला बरं नव्हतं त्यामुळे त्यांना पुण्याला जायला लागलं, म्हणून 20 त्यांचं हळूहळू येणं कमी व्हायला लागलं. पण आणि सचोटी ज्याला म्हणतात, म्हणजे त्यांना खपायचं नाही की शिस्त म्हणतात ना, त्यांनी सगळ्यांना शिस्तीत ठेवलं होतं समजा आपल्या आमच्या ऑफिसमध्ये. आणि मगाशी त्याच्याबद्दल आपण सगळं वाचलंच मानपत्रामध्ये, तर त्यांना मी जेव्हा फोन केला की साहेब आम्हाला तुम्हाला जीवन गौरव पुरस्कार द्यायचा आहे, तर त्यांनी बोलले कशाला, मला काही गरज नाही आहे, मला काम करायला मिळालं हेच माझं भाग्य आहे आणि तुम्ही आम्हाला करायला दिलं त्याच्याबद्दल मीच तुम्हाला थँक्यू म्हणतो. म्हणजे असे आमचे कार्यकर्ते हे तुमच्या पुढे आणणं हे मला वाटतं आमचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने आम्ही त्यांना तुमच्यासमोर पेश केलं. ह्याच्यातनं तरुण पिढी घडणार आहे आणि तुम्ही बघताय आता सगळे तरुणच दिसत आहेत इथे उभा राहिलेला माणूस मुलगा पण तरुण आहे. सगळे जे काम करतायत ते सगळी तरुण मंडळी काम करतायत. आता आम्ही सगळं हळूहळू तरुण पिढीच्या हातात सोपवतो आहे सगळ्या गोष्टी. गाणारे पण बघा, एक एक सगळे बेस्ट प्रोफेशनल गाणारे आपल्याकडे आहेत आता. एकेकाळी असे कोण नव्हते आपल्याकडे, आता एक एक सेलिब्रिटीज आणि काय काय म्हणजे अशी गाणारे एक एक. आमची ही कांचन सावंत पण, आपल्या संतोष सावंतची मुलगी, तिचा स्वतःचा यूट्यूब चॅनेल आहे. आणि उत्तम गायिका आमची आमच्या आमरे साहेबांची सून, ही पण उत्तम क्लासिकल सिंगर आहे. आता गौरी बिरी तर मी सांगायलाच नको आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत झालेलं आहे. तर सांगायचा मतलब काय की सगळे एकदम प्रोफेशनल गाणारे आहेत आपल्याकडे, आणि तुम्ही ते बघितलंच असेल मगाशी काय आहे ते. तर हे सगळी तरुण मंडळी आणि सगळी हुशार, म्हणजे एकाहून एक हुशार मंडळी आपल्याकडे आलेली आहेत. त्यामुळे एक एक आयडिया काढल्यानंतर ते इम्प्लिमेंट करण्यासाठी आमची सगळी तरुण मंडळी आमच्या मागे असते, त्यामुळे सगळ्या गोष्टी होत आहेत. एकटं काही नेतृत्व काही करू शकत नसतं, लक्षात ठेवायचं. मी नेहमी सांगतो की लीडरचं कर्तृत्व हे कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वामुळेच असतं, लक्षात ठेवायचं. कार्यकर्ते काम करतात म्हणून मी अवॉर्ड जाऊन घेतो, अवॉर्ड घेणारा मी असतो, पण त्याच्यामागे काम करणारे सगळे कार्यकर्तेच असतात, हे लक्षात ठेवायचं. आणि तसंच मी जाऊन सांगितलं की त्यांच्या वतीने मी घेतो ते अवॉर्ड, कारण कोणाचं एखादं द्यायला लागतं त्यामुळे ते मला देतात, पण ही मी सर्वांच्या वतीने ते अशी अवॉर्ड घेत असतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमचे कोठावळे साहेब,
कोठाळा साहेबांना आज आपण सन्मान केला त्यांचा, ते नको नकोच म्हणत होते. ते कोठाळे ताई बोलली नको आम्हाला असं काय करायची का, म्हटलं तुम्हाला गरज नाही पण आम्हाला आमचं कृतज्ञता व्यक्त करणं आम्हाला गरजेचं वाटतं. आम्ही आमच्याकडे सगळेजण म्हणत होते की दादांना आता वय झालं, म्हणजे मी 72 इयर यंग आहे, दिसतो ना यंग, म्हणजे आहे पण पण ह्यांना सगळ्यांना असं वाटतं की आता मला लांब लांब जायला लागतं गाडीतनं, कर्जतला बऱ्याच वेळा जायला लागतं, तीन तास जायला तीन तास यायला लागतात कारण ट्राफिक खूप असतो, प्लस मध्ये मी कोल्हापूरला जातो, कुठे कुठे जात असतो. तर आमचं ट्रस्टी मंडळी माझ्या मागे लागली होती, आपण एक चांगली जरा काय म्हणतात त्याला तुम्हाला रिलॅक्स करता येईल, झोपून जाता येईल अशी आपण गाडी घेऊया. पण गाड्याच्या किमती बघितल्या जशी 50 लाख आणि 40-50 लाख अशी गाड्याची किंमत बघितल्यानंतर मी म्हटलं नको रे बाबा, हा पब्लिकचा पैसा आहे माझ्यासाठी मुळीच नको, मी जाईन कसाही. म्हणून मी त्यांना नाहीच म्हणत होतो आणि त्यामुळे ते घेऊ शकत नव्हते. त्यांच्या मनात खूप होतं पहिल्यापासून, म्हणजे गेल्या ट्रस्टी मंडळीसुद्धा माझ्या मागे लागले होते की आपण एक मस्तपैकी ती काय म्हणतात त्याला व्हॅनिटी व्हॅन घेऊया, तुम्हाला झोपून जाता येईल वगैरे. मी म्हटलं मला झोपायचं नाही आहे, मला जागं राहायचं आहे. आणि म्हणून मी काय ते नाहीच म्हणत होतो. पण सद्गुरूंची व्यवस्था कशी असते बघा, एक दिवस यांचे धीरज म्हणून त्यांचा मुलगा आणि त्यांची सून अश्विनी दोघे माझ्या घरी आले आणि मला सांगितलं तुमच्याशी मला बोलायचं आहे. मला कळे ना दोघे नवरा बायको माझ्याशी काय, मला वाटतं त्यांचा काही प्रॉब्लेम डिस्कस करण्यासाठी माझ्याकडे आले असतील. तर घरी आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नाही म्हणायचं नाही पहिलं सांगितलं, ह्या अटीवर पुढलं बोलणं. म्हटलं पहिल्यांदा सब्जेक्ट समजून नाही, पहिल्यांदा नाही म्हणायचं नाही सांगा. आणि मग त्यांनी सांगितलं की किया म्हणून एक चांगली गाडी आहे, त्यांनी स्वतः घेतलेली आहे, त्यांनी त्याच्यामध्ये मला बसून पहिलं बघून घेतलं की याला कशी वाटते. मी छान आहे म्हटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आमची अशी इच्छा आहे की आमच्या कंपनीतर्फे आम्ही किया गाडी घेणार आणि ती आम्ही मिशनला देऊ शकत नाही कारण त्याच्यावर खूप टॅक्स पडेल, कारण महागाची गाडी आहे ती, त्यामुळे टॅक्स खूप पडेल, त्यामुळे ती गाडी आमच्याच आम्ही नावावर ठेवतो आहे. पण ती तुम्हाला तुम्ही जीवनविद्या मिशनच्या कार्यासाठी तुम्ही आणि तुमची पहिली फॅमिली सगळ्यांनी ही वापरायची आहे, बाकी त्याचा जो खर्च असेल तो मी बघीन, तुम्हाला काही बघायची काळजी नाही, असं करून त्यांनी तो विषय मांडला आणि माझ्याकडनं हो म्हणूनच तो निघून गेला. तर अशी संपूर्ण कोठारवेताई यांची फॅमिली आमच्या कुटुंबासाठी पण खूप करते आणि मिशनसाठी पण त्यांचं खूप योगदान आहे, त्यामुळे त्यांचं कृतज्ञतापूर्वक त्यांचा सन्मान करणं मला गरज वाटली, मला गरज वाटली म्हणून मी त्यांचा सन्मान केलेला आहे. असो, तर हे जीवन गौरव पुरस्कार जो आम्ही सुरू केला आहे तो जीवनभर काम करणाऱ्या लोकांसाठी आहे, असं नाही काल काम केलं लगेच आज जीवन गौरव, असं आम्ही करणार नाही आहे. आणि जी ढगे साहेबांची पण इच्छा होती आणि आम्ही सर्व ट्रस्टींची इच्छा होती की ते हयात असताना तुम्ही केलेलं खूप बरोबर आहे ना कुडपकर साहेब, हयात असताना जी करणं जी गंमत आहे ती नंतर नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून आम्ही या आमच्या ज्येष्ठ नामधारकांचा सत्कार केला. असो, हे जन्मशताब्दी वर्ष आहे हे सगळ्यांना माहिती आहे, 2 वर्ष ऑनलाईन काम केलं पण घरी बसून केलं, त्यामुळे जरा पाय काय म्हणतात त्याला पायामध्ये गोळे आलेले असणार, आता जरा पाय मोकळे करायची गरज आहे, त्यामुळे आता सगळ्यांनी काय म्हणतात त्याला जरा मोठा उत्साहानी परत कामाला लागायचं आहे. आणि हे वर्ष पुन्हा पुन्हा येत नसतं, लक्षात ठेवाय, सद्गुरूंचं जन्मशताब्दी वर्ष हे काही पुन्हा पुन्हा येत नसते, त्यामुळे या जन्मशताब्दीला सद्गुरुजी बोलले मगाशी की सद्गुरु गुरुदक्षिणा तुमच्याकडनं काय मागतात की तुम्ही सुखी व्हा आणि इतरांना पण सुखी करा, करण्याचा प्रयत्न करा. आता इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे काय करायचं, त्यांना जीवनविद्येमध्ये आणायचं, बाकी तुम्ही काळजी करू नका, त्यांना फक्त जीवनविद्येमध्ये आणून सोडायचं काम केलं की पुढली जबाबदारी जीवनविद्या मिशनची, बरोबर की नाही. म्हणून आपल्याला आता एकच कार्य करायचं आहे प्रत्येकाला, मी मागच्या वेळेला पण सांगितलं माईंच्या वाढदिवसा वेळेस की प्रत्येकाने 10 फॅमिली जोडायच्या, एका वर्षामध्ये 10 फॅमिली किंवा 10 लोक नवीन आणणं काही एवढं कठीण नाही मला वाटत. काही काही लोक किती लोकं घेऊन येतात
म्हणजे आमच्याकडे असे लोक मी बघतो कोर्सला 20-25 माणसं घेऊन स्वतः येऊन बसतात तिथे पुन्हा, म्हणजे का त्यांना बरोबर घेऊन येतात. तर तुम्ही प्रत्येकाने जर 10-10 फॅमिली किंवा 10-10 माणसं नवीन तुमच्या फॅमिलीमधली म्हणा, तुमचे मित्रमैत्रिणी म्हणा, कोणालाही आपलं ज्ञान पोचवून, आणि ज्ञान पोचवणं सोपं झालेलं आले, आपले छोटे छोटे आता व्हिडिओज केलेले आहेत आपल्या लोकांनी, ते मोठे मोठे ऐकायला कोणाला वेळ नसतो. 2-5 मिनिटाचे व्हिडिओ तुम्ही त्यांच्याकडे पाठवायचं, ते पाठवले की त्यांना आवड निर्माण होते, अरे काय छान आहे, मग तुम्ही ते असं करत करत त्यांना एक एक माहिती देत जायची आपली, असं करत करत 10 माणसं तरी आपण इथे आणली तर काय होईल माहिती आहे, 10 पट होईल आपली नामधारकाची संख्या, 10 पट होईल. आणि माझी अशी असं इच्छा आहे माझी, किंवा माझा जो गोल आहे म्हणायला का ध्येय माझं आहे, की ह्या वर्षामध्ये जर आपण जोर लावला, आणि ह्या वर्षात जोर लावण्याची आपल्याला गरज आहे, कारण सद्गुरूंची जन्मशताब्दी आहे, याच्याशिवाय दुसरं आणि चांगली संधी मी म्हणतो संधी मिळणार नाही पुन्हा, तर ही संधी आपण सर्वांनी साधूया. आणि 10 पट नामधारक कसे होतील याच्या मागे लागूया. आणि आमचं असं ध्येय आहे की आज आपल्याकडे जवळजवळ 1.68 लाख यूट्यूबचे सबस्क्रायबर आहेत. खरे नामधारक बघितले तर ते लाखात असणार, भरपूर लाखात असणार, पण ते काय सगळेजण इथे नसतात, काही उठून दुसरीकडे गेलेले आहेत, काही अमेरिकेला गेले, कोण कुठे गेलेले आहेत, कारण ते मला नंतर कळतं, कारण मध्ये एक अमेरिकेहून बाई आली होती, तिची आई वगैरे आली होती, तर ती मला मुलगी सांगते काय की मी तुमचं लहानपणीच अनुग्रह घेतला आहे सद्गुरूंचा, पण नंतर आम्ही अमेरिकेला निघून गेलो. मग सांगायचं म्हटलं अनुग्रह घेणारे खूप आहेत, आपण त्यांना शोधून काढले पाहिजे आणि त्यांना रजिस्टर करून घेतलं पाहिजे. शोधायचं म्हणजे काय, ते घरी बसून प्रार्थना सगळं म्हणत असतील, सगळं करत असतील, पण त्यांना आपण रजिस्टर करणं गरजेचं आहे. आता आपल्याला टेक्नॉलॉजीच्या मदतीने रजिस्टर करणं सोपं झालेलं आहे, पूर्वी आम्ही फॉर्म भरून घ्यायचो पण ते सगळं करायचं कठीण काम होतं, पण आता जर तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस आपण केलेली आहे, जे जे नामधारक तुम्हाला दिसत आहेत की ज्यांनी अनुग्रह घेतलेला आहे, प्रत्येकाने ही मोहीम चालवा, घर बसल्या करता येतं, तुम्हाला माहीत आहे की आपल्या ह्या लोकांनी अनुग्रह घेतला आहे, तर त्यांना ते रजिस्टर करायला लावायचं, म्हणजे काय होईल, म्हणजे आपल्याला आपली किती लोकं आहेत ते पण कळतील ना, किती लोकांनी अनुग्रह घेतले, कारण हजारो लोकं प्रत्येक वर्षी अनुग्रह घेत होते पण त्यांचं आपल्याकडे काही लिस्ट नाही आता. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येकाने जरा मनावर घ्या आणि तुमच्या सहवासामधले ज्यांनी ज्यांनी तुम्हाला वाटतं की त्यांनी अनुग्रह घेतले त्यांना विचारा पाहायचं आणि त्यांना रजिस्टर करायला मदत करा. नुसतं करा म्हणून सांगून होणार नाही, कारण आपली पिढी जी आहे जुनी त्यांना अजून ते कळत नाही, त्यामुळे आपण त्यांना मदत केली पाहिजे, यंग लोकांनी त्यांना मदत करून आपण ते करून घेतलं पाहिजे, हे काम मात्र आपण करूया. आणि सबस्क्रायबर आज जे 1.61 म्हणजे 101,61,000 आहे, ती संख्या 10 लाखावर नेली पाहिजे आपल्याला, 10 लाखावर. आपलं ध्येय छोटं नाही आहे लक्षात ठेवा, प्रत्येकाने जर 10 माणसं आणली तर 10 लाख व्हायला वेळ लागेल का, पण प्रत्येकाने मनावर घेतलं पाहिजे. आपल्याकडे काय होतं, दुसरे बघतील ना आपण काय करायचं आहे, बाकीचे आहेत ना एवढे कार्यकर्ते, असं नसतं, प्रत्येकाने याच्यात लक्ष घातलं पाहिजे. म्हणून मी प्रत्येकाला अपील करतो, प्रत्येकाला अपील करतो की हे वर्ष तुम्ही जरा मनावर घ्या, जरा नाही बरंच मनावर घ्या, कळलं त्याला कळलं ना, तेव्हा मनावर घ्या जरा आणि शांत बसू नका. घरी बसून प्रार्थना म्हटली, यूट्यूबवर अमृत बोल बघितलं की झालं असं करू नका, त्याच्या पुढे जा जरा. सद्गुरूंना गुरुदक्षिणा तुम्ही अर्धी देताय, राहिलेली अर्धी देण्याची वेळ आता आलेली आहे, लक्षात ठेवायचं, कळलं. त्यामुळे 10 लाख सबस्क्रायबर व्हायलाच पाहिजे आपले, याच्यासाठी प्रत्येकाने मनावर घ्या, प्रत्येकाने सबस्क्राईब करायला त्यांना सांगायचं, तुम्हाला आवडतं ना मग सबस्क्राईब करा, तुम्ही नामधारक आहात ना सबस्क्राईब करा, असं प्रत्येकाला सबस्क्राईब करायला सांगायचं, जेणेकरून आपली संख्या 10 लाखावर जाईल. आणि आम्ही अजून एक ध्येय ठेवलेलं आहे, मागच्या वेळेला मी सांगितलं की DY पाटील या स्टेडियममध्ये आपल्याला 1 लाख माणसं आपल्याला उभी करायची आहेत तिथे, आणि संपूर्ण महाराष्ट्र नाही म्हणत मी, फक्त मुंबई आणि पुणे जे जवळ आहेत ना, मुंबईच्या जवळ, मुंबई ठाणा नवी मुंबई पुणे एवढ्यात लोकांचे 1 लाख व्हायला पाहिजे, सहज शक्य आहे. प्रत्येकाने जर 10 माणसं आणली आपल्याबरोबर, कारण तुम्ही 10 माणसं जोडणार आहात, तर त्या 10 माणसांना बरोबर घेऊन यायचं, त्या दिवशी कोणी घरी बसायचं नाही, त्या दिवशी यायचं,
संपूर्ण स्टेडियम दुमदुमला पाहिजे आपल्या विश्वप्रार्थनेने. आणि ही विश्वप्रार्थना यज्ञ ज्याला आपण म्हणतो तो आपण त्या स्टेडियममध्ये करायचा आहे. आमच्या नाईकताई इथे आहेत, कल्पना नाईक. हा विषय मी जेव्हा त्यांच्याकडे मांडला तेव्हा ते बोलले डी वाय पाटील स्टेडियम देण्याचं काम माझ्याकडे लागलं. तर लोक मदत करायला तयार आहे पण प्रत्येकाने मनावर घ्या असं मला वाटतं. असं म्हणू नका की माझं काम नाही दुसरे बघतील. सगळ्यांनी मनावर घ्या, सगळ्या जुन्या नव्या लोकांनी मनावर घ्या. आणि 1,00,000 माणसं जर आपण उभी केली स्टेडियमवर तर तुम्ही विचार करा काय होईल ते. 1,00,000 एका सुरात प्रार्थना म्हणत आहेत आणि त्यावेळेला आपण निर्णय VIP लोकांना तिथे बोलवणार आहोत. आणि 1,00,000 लोकं बघितल्यानंतर स्टेडियम भरल्यानंतर मोदीपासून सगळे येतील आणि आपण आणायचं त्यांना. ते सगळे येतील, तिथे हजेरी लावून जातील आणि अशा रीतीने आपण एक मोठा सोहळा विश्वप्रार्थना यज्ञ. फक्त बाकी काय नाही, बाकी जे मोठे लोक येऊन 2 शब्द बोलून जातील त्यांना बोलू दे, पण आपली विश्वप्रार्थना चालली पाहिजे. 1,00,000 जेव्हा लोक तेव्हा ऊर्जा पण जी निर्माण होईल, एनर्जी ती पण एक मोठी एनर्जी असेल आणि त्याच्यामुळे संपूर्ण देशाचं नवे नवे जगाचं काय म्हणतात लक्ष आपल्या जीवविद्या मिशनकडे आपण ओढून घेऊ. प्रार्थनेचं महत्त्व संपूर्ण जगात जाईल. त्याच्यावरसुद्धा आमचे काही अजून चाललेले आहेत पण त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे काय करायचं. ते मोठमोठे कलाकार आणून ती प्रार्थना कशी निर्णया भाषेत गुंतता येईल त्याच्यावर पण आमचा विचार चाललेला आहे. पण ते बघूया आपण कसं करतो आहे, मग झाल्यानंतर सांगू आपण. पण असे या ग्राम या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आम्ही खूप काही प्लॅन केलेले आहेत पण हे सगळे प्लॅनिंगला इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी तुमच्या सर्वांची गरज आहे. लक्षात ठेवा, सर्वांची गरज आहे. आणि प्रत्येकाने मनावर घ्या आणि हा संकल्प सद्गुरूंना गुरुदक्षिणा देण्याचा संकल्प आपण ह्यावर्षी पूर्ण करूया. करणार की नाही? अजून आवाज मोठा पाहिजे. व्हेरी गुड. तर आपण ही जन्मशताब्दी गाजवून टाकायची आपल्याला. आणि सद्गुरूं 10 बघितल्यानं लक्षात आलं की 10 वर्ष झाली. सद्गुरू बोलले होते की 15 वर्षात प्रल्हाद जे करणार आहे ते माझ्यावर जबाबदारी खूप आहे. 10 वर्ष त्याच्यातली झालेली आहे आणि 10 वर्षाचा आढावा मला वाटतं तुम्हाला घेतलेला आहे की आपण कुठे कुठे पोचलो आहे. आज आपण निर्णय प्लॅटफॉर्मवर पोचलेलो आहे. त्यामुळे अशीच जीवनविद्या आपल्याला निर्णय प्लॅटफॉर्मवर निर्णय लोकांपर्यंत पोचवायची आहे. आपण पूर्वी फक्त उत्सव करायचो, आपले लोक जास्तीत जास्त यायचे, तसं ना आम्ही करत नाही. आता आम्ही उत्सव तर करणारच नेहमीप्रमाणे, पण त्याच्याबरोबर जे निर्णय प्लॅटफॉर्म आहेत. आता मी किती प्लॅटफॉर्मवर गेलो हल्लीच. RSSचे लोक 2 प्लॅटफॉर्मवर मला बोलवलं आणि त्यांचे जे चीफ आहेत ऑल इंडियाचे ॲडमिशन चीफ, त्यांनी मला भेटायची इच्छा व्यक्त केलेली आणि ते 22 जुलैला त्यांनी माझी अपॉइंटमेंट घेतलेली आहे. म्हणजे निरनिराळ्या संघटना आता आपल्या जवळ येत आहेत. सांगायचा माझा मतलब काय की सकाळ ग्रुप, त्यांचे जे मोठे जे अभिजित पवार, जे शरद पवार साहेबांचे पुतणे, एवढी मोठी व्यक्तीसुद्धा माझी अपॉइंटमेंट घेऊन बोरिवली ऑफिसमध्ये येऊन भेटून गेली. याचा अर्थ काय? याचा अर्थ जीवनविद्या मिशन ही आता नजरेत भरायला लागली आहे लोकांच्या, सगळ्यांच्या नजरेत भरायला लागलेली आहे. मी जेव्हा नागपूरला गेलो होतो तेव्हा पण तुम्हाला मी सांगितलं होतं की माहीत नाही मला, जेव्हा तिकडे मोठमोठे लोक बसले होते, श्री श्री रविशंकर साहेब, नंतर रामदेव बुवा, असे सगळ्या धर्माचे लोक बसले होते. पण प्रत्येकजण 10-10 मिनटं बोलला, मी पण 10 मिनटं बोललो. पण गडकरी साहेबांनी शेवटी जे उल्लेख केला तो फक्त आपलाच केला, हे महत्त्वाचं. कारण आपलं जीवनविद्या अशी आहे की आपण 10 मिनटं बोललो तरी लोकांना ती आकर्षित करते आणि प्रार्थनेने त्यांना आकर्षित केलं. म्हणजे त्यांना माहीत होती प्रार्थना, पण कम्युनियल हार्मनी ह्याला जो म्हणतो विषय होता, कम्युनियल हार्मनी पाहिजे असेल तरी विश्वप्रार्थना उपयोगी पडेल हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांना माहीत होतं विश्वप्रार्थनाने काही ते नवीन नाही, आपल्याकडे बऱ्याच वेळा येऊन गेलेले आहेत. पण त्यांच्या लक्षात आलं की विश्वप्रार्थना उपयोगी पडू शकते आपल्या कम्युनियल हार्मनीसाठी. म्हणून तेव्हा मला त्यांनी, मी बिझी होतो, त्यांनी मागून येऊन माझ्या खांद्यावर हात मारला
लोकं त्यांच्या मागे धावत होते, ते माझ्या मागे येऊन मला खांद्यावर हात मारला आणि सांगितलं मला तुम्हाला भेटायचं आहे, असं बोलून गेले ते. आता त्यांना कधी वेळ मिळतो ते सगळं बघूया आपण. पण सांगायचा मतलब काय की जीवनविद्या अशी आहे की कोणालाही आकर्षित करेल, पण आपण गेलं पाहिजे. शेवटी मॅग्नेट किती म्हटलं तरी लांबून आकर्षित करू शकत नाही ना, तुम्हाला कुठेतरी जवळ जायला पाहिजे तरच आकर्षित होणार ना. पण आता मी बघितलं आहे की सगळे ग्रुप्स, लोकमत म्हणा, सकाळ ग्रुप म्हणा, सगळे ग्रुप आता आपल्याकडे त्यांचं लक्ष गेलेलं आहे. आणि त्यांनी अजून एक म्हणून दाखवलं की तुमची संस्था हे महत्त्वाचं आहे. आणि ते सकाळ ग्रुपचे जे आले होते माझ्याकडे, त्यांनी काय म्हणून दाखवलं, तुमची संस्था कधीही पुढे पुढे करत नाही, गपचूप काम करत असतात आणि चांगलं काम करत असतात, त्यांनी म्हण जाऊन दाखवलं. म्हणून आम्हाला तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आता मी जेव्हा गोव्याला जाणार आहे तेव्हा त्या सकाळ ग्रुपने गोव्याच्या कॉलेजच्या लोकांसाठी माझं लेक्चर अरेंज केलेलं आहे, समजलं ना. तर अशा रीतीने आपल्याला प्लॅटफॉर्म मिळत आहेत आणि आपण हळूहळू काय म्हणतात त्याला आपले पाय, हात पाय संपूर्ण देशभर नाही जगभर आपण पसरवतो आहे. जगामधले लोक, अमेरिकन लोक आपला ऐकायला लागलेले आहेत. मी का सांगतो आहे तुम्हाला माहिती पाहिजे, आपली जी बालसंस्था केंद्र अमेरिकेत चालू आहेत त्याच्यामध्ये अमेरिकन लोक पण आहे, मुलं लक्षात ठेवा. तिथे पेरेंटिंगचा कॉन्फरन्स कॉलमध्ये अमेरिकन बायका पण येत आहेत. नंतर एका शाळेमध्ये अमेरिकन लोकांसाठी आपलं संस्कार शिक्षण अभियान चालू केलेलं आहे. म्हणजे जोरदार घोडदौड चालूच आहे. आता घोडदौड म्हणून नाही, पूर्वी घोडा जायचे, आता प्लेन दौड म्हणूया आपण. आता आपण आकाशमार्गाने जातो ना, सद्गुरूंनी आकाशमार्ग शिकवलेला आहे, बरोबर ना. सद्गुरूंनी साधनेमध्ये आपल्याला आकाशमार्ग शिकवला आहे, पण आता जीवनविद्या मिशनच्या कार्यामध्ये सुद्धा आपण आकाशमार्गाने चाललेलो आहोत. त्यामुळे मी हे सगळं तुम्हाला का सांगतो आहे, तुम्हाला पण इन्स्पिरेशन मिळावं. आणि गेल्या 10 वर्षामध्ये खूप काही कार्य झालं हे पण तुम्हाला कळू दे याच्यासाठी पण, कारण कार्य हेड ऑफिसच्या लेवलला खूप होतं आणि ते प्रत्येकाला माहीत नसतं. म्हणून संपूर्ण ज्या शाखा आहेत आपल्या, त्यांचे पदाधिकारी म्हणा, आपले प्रबोधक, प्रवचनकार, सर्वांची गरज आहे ह्या कार्यासाठी. आपल्या निरनिराळ्या प्रांतात जायचं आहे, नवीन तालुक्यामध्ये जायचं आहे आपल्याला, खूप काही काम आहे. त्यामुळे या कामासाठी सज्ज व्हा. आपली तरुण पिढी आहेत माझ्याबरोबर आणि तुम्ही सगळे पदाधिकारी, प्रवचनकार, प्रबोधक, आपले अनुभवी ट्रस्टी, सगळ्यांची गरज आहे. सर्वांना घेऊन आपल्याला हे जन्मशताब्दी वर्ष गाजवायचं आहे आणि आपण ते गाजवणारच. आता मी शेवटी म्हणतो, कळलं त्याला कळलं नाही, सर्वांना कळलं. नमस्कार. धन्यवाद दादा. मला वाटतं दादांनी आपल्याला जे सांगायचं ते सांगितलं आहे आणि सर्वांना ते कळलं पण आहे. तर आपण मला वाटतं एकदा जोरदार दादांना होकार देऊया का आणि टाळ्या पण देऊयात. जरा आवाज इथंपर्यंत येऊ दे की आपल्याला जन्मशताब्दी वर्ष गाजवायला दादांनी आवाहन केलं आहे, तर ते आपण सगळेजण सर्वजण गाजवणार का? धन्यवाद. आता कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी काही छोट्याशा सूचना आहेत, त्या मी सांगतो. सर्वप्रथम दादांनी आता सांगितलं सोशल मीडियाचा वापर करून आपल्याला खूप प्रचार प्रसार करायचा आहे. त्यातलं सगळ्यात प्रभावी माध्यम आहे यूट्यूब. यूट्यूबवरती आपला अमृत बोल चालू आहे आणि अमृत बोलला लाईक, शेअर, कॉमेंट करणं हे फार गरजेचं आहे. त्याने खूप जास्ती लोकांपर्यंत आपले व्हिडिओज प्रमोट होतात, आपोआप जातात. तर आपण अमृत बोलला आवर्जून लाईक करूया, कॉमेंट करूया. कॉमेंट करताना त्या अमृत बोलमधलं एखादं वाक्य टाकूया विठ्ठल विठ्ठल टाकण्यापूर्वी. तर ही मनापासून विनंती आहे. त्याचबरोबर दादांचे सगळे कॉल्स, त्याची सगळी माहिती आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे आपल्यापर्यंत मिळते आहे, त्याचाही जास्तीत जास्त प्रचार प्रसार करूया, रेकॉर्डिंग्स पोचवूया आणि विविध प्रवचनं आपण शेअर करूया. यानंतर सोशल मीडियाची सर्व माहिती तुम्हाला जर हवी असेल तर टेक्निकल टीमकडून तुम्ही घेऊ शकता, नंतर सुद्धा संपर्क करू शकता. आपल्या सगळ्या माध्यमांचा वापर करावा. आता नव्याने प्रकाशित झालेलं आनंद प्रसारण चॅनलसुद्धा सर्वांनी वापरायला सुरुवात करावी, त्याचीही विनंती आहे. ग्रंथ पोर्टल यूज करावं. आणि हॅलो, ज्ञानपीठामध्ये आम्हाला सेवेकरी लागतात, आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे. तर प्रत्येक शाखेने आपल्या सेवेकरींचा एक ग्रुप तयार करा की जे लोक सेवा करायला तयार आहे, जसा त्यांचा नंबर येईल तसं आम्ही त्यांना सेवेसाठी बोलवत जाऊ. कारण ज्ञानपीठ आपण आता फक्त शनिवार रविवार चालवत नाही आहे, एक लक्षात ठेवा. पूर्वी कसं शनिवार रविवार फक्त चालायचं, आता आपण
जवळजवळ 250 ते 250 दिवस चालवायचा प्लॅन चाललेला आहे. तर जेव्हा ते आठवड्यामध्ये नेहमी चालत असेल तर तिकडे आम्हाला सेवेकऱ्यांची गरज लागते, कारण आपण एम्प्लॉईज जर लावले तर खूप खर्च होतो आम्हाला, आणि ते परमनंट एम्प्लॉईज लावणं आम्हाला पण शक्य होत नाही. त्यामुळे आपली संस्था सेवेनीच चालली पाहिजे असा आमचा पण आग्रह आहे. त्यामुळे प्रत्येक शाखेने आणि तुम्हालासुद्धा ज्याला कोणाला सेवा करायची इच्छा असेल त्यांनी शाखेतर्फे नोंद करा आणि मग आपण त्यांची सेवा घेऊ शकतो. धन्यवाद दादा. तर सोशल मीडियाचा सगळ्यांनी लवकरात लवकर वापर जास्तीत जास्त सुरू करूयात. आता आपण कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी कृतज्ञता व्यक्त करूयात. मी आवर्जून पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आपल्या नामधारिका सौ कल्पना संजीव नाईक यांच्या, त्यांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली. त्याचबरोबर माननीय संजीव नाईक साहेबांचे सुपुत्र संकल्प संजीव नाईक यांनीही उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचंही खूप खूप कृतज्ञता आणि कौतुक. याचबरोबर कृतज्ञता टेक्निकल टीमची, कारण हा कार्यक्रम टेक्निकल टीम सोशल मीडिया टीमशिवाय अपूर्ण आहे. त्यांनी खूप मोठं कार्य केलं आहे. मला वाटतं एकदा टाळ्या वाजवूयात आपण टेक्निकल टीम आणि सोशल मीडिया टीमसाठी हा कार्यक्रम सक्सेसफुल करण्यासाठी. सुरक्षा टीमनं त्यांचं काम अगदी चोखपणे बजावल्याबद्दल सुरक्षा टीमचीसुद्धा मनापासून कृतज्ञता. महोत्सव टीम, योगी सभागृहाचं व्यवस्थापन, कार्यकर्ते आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले ते सर्व नामधारक यांची मनापासून जीवन विद्या मिशन परिवारातर्फे कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आता एकदा विश्वप्रार्थना होईल आणि आपल्या या 10व्या पुण्यस्मरण सोहळ्याची सांगता होईल. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भल कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राव. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय सद्गुरु, जय जीवन, जय जीवन विद्या, जय सद्गुरु. धन्यवाद सर्वांना. ज्यांना अनुग्रह घ्यायचा आहे त्यांनी बाहेरून अनुग्रहाचं साहित्य घेऊन लवकरात लवकर व्यासपीठाकडे यावं ही नम्र विनंती आहे. अनुग्रहासाठी सर्वांनी साहित्य बाहेर अवेलेबल आहे, साहित्य घेऊन लवकरात लवकर व्यासपीठाकडे यावं. आणि दादांकडून आपल्याला हा अनुग्रह घ्यायची संधी आहे, तर लवकरात लवकर व्यासपीठाकडे अनुग्रहाचं साहित्य घेऊन यावं. धन्यवाद.